एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे राज्यनिहाय संभाव्य नावं काय आहेत याच्यावर आपण बघतोय की महाराष्ट्रातनं नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि सुरेश प्रभू ही नावं आहेत. तसंच रामदास आठवले, अरविंद सावंत, रविशंकर प्रसाद ही नावं आपल्याला दिसत आहेत. राज्यनिहाय संभाव्य मंत्री कोण असतील? रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान, रामनाथ ठाकूर, तसंच संतोष कुशवाह, गिरिराज सिंह आणि आर के सिंह, जयंत सिन्हा आणि संजय सेठ झारखंडमधून आपण बघतो. तसंच उत्तर प्रदेश स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नक्वी आणि मनेका गांधी यांची उत्तर प्रदेशमधनं आपण संभाव्य मंत्री म्हणून नावं बघतो. तसंच उत्तर प्रदेशमधनं व्ही के सिंग, सत्यपाल सिंह आणि संजीव बालिया यांची नावं ही आघाडीवर असल्याचं समजतं आहे. तसंच रिटा बहुगुणा जोशी आणि एस पी एस बघेल यांची नावंसुद्धा आघाडीवर आहेत. संजय निषाद, अनुप्रिया पटेल यांचीसुद्धा उत्तर प्रदेशमधनं नावं संभाव्य मंत्री म्हणून आघाडीवर असणार आहेत. पंजाबमधून आपण बघतोय सुखबीर बादल यांचं नाव चर्चेमध्ये आहे. तसंच राजस्थानमधून गजेंद्र सिंह शेखावत आणि राज्यवर्धन राठोड ही नावं चर्चेमध्ये आहेत. तसंच पी पी चौधरी आणि कैलाश मेघवाल यांचं राजस्थानमधून आघाडीवर नावं असल्याचंही आपल्याला बघायला मिळतंय. डॉक्टर हर्षवर्धन तसंच मनोज तिवारी दिल्लीमधनं यांची नावं ही संभाव्य मंत्री म्हणून आघाडीवर आहेत. तसंच बाबुल सुप्रियो, दिलीप घोष, राहुल सिन्हा ही पश्चिम बंगालमधली नावं आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपने एक चांगली आघाडी घेतलेली आहे. बसंत पांडा, ज्युएल ओराव आणि धर्मेंद्र प्रधान ही ओडिशातनं आपल्याला चर्चेत असणारी नावं बघायला मिळत आहेत. तसंच जम्मू काश्मीरमधनं डॉक्टर जितेंद्र सिंह हे नाव आघाडीवर असल्याचंही चर्चा आहे. तसंच तेलंगणामधून किशन रेड्डी हे नाव संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत आहे. तसंच अरुणाचल प्रदेशमधून किरेन रिजिजू हे नाव चर्चेत आहे. तसंच गुजरातमधून पुरुषोत्तम रुपाला आणि विनोद चावडा ही दोन नावं आपल्याला आघाडीवर असल्याचं दिसत आहे. उत्तराखंडमधून अनिल बलुनी आणि अजय टमटा ही दोन नावं आघाडीवर आहेत. तसंच प्रल्हाद जोशी आणि तेजस्वी सूर्या ही कर्नाटकमधून आहेत. तेजस्वी सूर्याबद्दल सध्या खूप सारी चर्चा ही देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. तरुण असा खासदार 28 वर्षीय वयाचे तेजस्वी सूर्या यांचं नाव चर्चेत आहे. एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.